शहरीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या बामणडोंगरीत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सिडको प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बामणडोंगरी येथील पाण्याच्या मेन लाईनवरील चेंबर पाण्याने पूर्णपणे भरला असून त्यात अनेक किडे पडले आहेत. या पाईपलाईनमधून गावाला आणि शहराला पाणीपुरवठा केला जातो. या प्रकरणी भाजपचे उलानोट सरचिटणीस अमर म्हात्रे यांनी सिडकोचे अधीक्षक अभियंता NC बेस यांची भेट घेऊन त्यांना पाण्याचा नमुना दाखविला व तातडीने त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले. बामणडोंगरीतील सिडको प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सिडकोच्या प्रकल्पांसाठी गावकऱ्यांनी जागा दिली, परंतु शहरीकरण व्हायच्या आधीच येथील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बामणडोंगरी गावातील मेन पाईपलाईन असलेला चेंबर पूर्णपणे पाण्याने भरला असून त्यात किडे पडले आहेत. याची दखल उल्वा नोड येथील भाजपचे सरचिटणीस अमर म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली. या चेंबर मधील पाणी व किडे त्यांनी सिडको ऑफिसमध्ये दाखवायला नेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच गावातील कचऱ्याचा प्रश्न आणि गव्हाण फाटा पाण्याची टाकी ते बामणडोंगरी पर्यंतची पूर्वीची पाईपलाईन करून द्यावी आदी समस्या मांडल्या. यावेळी चिटणीस नामदेव ठाकूर, जनता राजा ग्रुपचे सदस्य रोनित ठाकूर, अमित ठाकूर तसेच संतोष म्हात्रे, गणेश नाईक, शुभम म्हात्रे आदी उपस्थित होते. बामणडोंगरी गावातील शांताबाई कॅन्टीन जवळ आता जो सिवर लाईनच्या वर जो पाण्याचा मेन कॉक आहे सिडकोकडून येणारा आणि तिथूनच शहरामध्ये आणि गावामध्ये जाणारी एक पाईपलाईनचा मेन इथं चावी आहे आणि त्या चावीच्या इथं आज तुम्ही समोर बघू शकता पूर्ण किडे पडलेले आहेत. आणि सिडकोच्या साहेबांना 12 वाजल्यापासून फोन करतोय मी. 22 साहेबांची 2 वेळा बातचीत झाली. त्याच्यानंतर साईडला त्याच्या उजव्या साईडला तुम्ही बघाल तर कचऱ्याचा पूर्ण ढीग पडलेला आहे. आज शहरीकरण व्हायच्या अगोदर जरी ही कंडिशन आहे तर शहरीकरण झाल्यानंतर गावाकडे लक्ष देतील का सिडकोवाले हा मोठा प्रश्न आहे आमच्या समोर. तसेच ही जी लाईन आता सिडकोच्या इथून दिली आम्हाला ती लाईन आमची सिडकोनी गव्हाणफाटा पाण्याची टाकी ती बामणडोंगरी असा पहिला रूट होता तोच आम्हाला पूर्वपदर करून द्यावा जेणेकरून आम्हाला पूर्वीसारखा पाण्याचा स्रोत चालू राहील आणि गावावर पाण्यासाठी रात्रभर हांडे घेऊन आमच्या लेडीजना इथं नळावर वेट करायला लागणार नाही. हीच विनंती करतो आणि सिडकोच्या साहेबांनी कृपया याच्याकडे लक्ष देऊन याच्यानंतर जरी शहरीकरण होत असताना गावांचाही तेवढाच विचार करा.